आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेनं एक मोठा निर्णय घेतलाय. गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झालेले चाकरमानी 1.5 दिवसाच्या गणपती विसर्जनानंतर आता पुन्हा मुंबईत परतणार आहेत. मात्र ज्या प्रवाशांकडे आरक्षण आहे अशाच प्रवाशांना स्थानकात प्रवेश मिळणार आहे. आरक्षण नसलेल्यांना स्थानकामध्ये प्रवेश दिला जाणार नाहीये असा निर्णय कोकण रेल्वेनं घेतलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठेही गर्दी होऊ नये यासाठी कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्थानकामध्ये बॅरिकेटिंग करण्यात आलंय. आरोग्य विभागाच्या माध्यमातून इथे येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू आहे. आरक्षण असलेल्या प्रवाशांनी तपासणीसाठी आपल्या ट्रेनच्या निर्धारित वेळेपूर्वीच उपस्थित राहावं असं आवाहन कोकण रेल्वे प्रशासनानं केलंय. बातमी कोल्हापुरातून. कोल्हापूरमध्ये गणपतीची आगमन मिरवणूक काढल्याप्रकरणी शिवाजी चौक तरुण मंडळाच्या 125 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मंडळाचे संस्थापक माजी महापौर नंदकुमार वळंजू यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरवणुकीला बंदी असतानाही वाद्यांसह मिरवणूक काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कारवाईमध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांचा ढोलताशा पथकातील कलाकारांचाही समावेश आहे.